दंडगेकर आहेत कोण? दंडगेकरांच्या म्हणण्याला पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही. महाराष्ट्रामध्ये महायुतीच पुढे राहील, अनेक लोकांना आश्चर्याचे धक्के बसतील. मुंबईतल्या 6च्या 6 जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील, ठाणे कल्याण ह्या देखील महायुतीच्या निवडून येतील, आणि 400 पारमध्ये फार मोठी संख्या ही महाराष्ट्राची असेल. सर, पुण्यामधल्या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होते. राज्यामध्ये कायद्याची व्यवस्था आहे का असा विरोधकांनी आरोप केलेला पाहिजे, म्हणजे काय उत्तर असेल? विरोधकांनी काही आरोप केलेला असला तर संवेदनशील गृहमंत्री कसे असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे ज्यावेळी त्यांना कळलं की त्याच्यामध्ये काही पाठीपुढे झाले, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले, सीपीओ ऑफिसला त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी निर्देश दिले आणि त्याच्या वडिलांना अटक झाली. मी देखील एक मिनिट, रंगेकर काही म्हणतोय, उद्या मी स्वतः पुण्यामध्ये जातोय, ते माझ्या कुठच्याही मीटिंगला नाही. ज्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेले जे कुटुंब आहे त्यांच्या भेटीलाच मी उद्या पुण्यामध्ये जातोय, त्यांच्याशी देखील चर्चा करेन आणि त्याच्यानंतर बोललेलं चांगलं राहील. हा, दंडगेकरांचं काय झालं? दंडगेकरांनी म्हटलं की एफआरआय खोटायवर फडणवीस खोटं बोलले, प्रत्यक्ष कॉपी वेगळी. आणि दंडगेकर कोण आहेत? दंडगेकर आहेत कोण? काँग्रेसचे आमदार. दंडगेकरांच्या म्हणण्याला पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही. ज्या पद्धतीनं तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेले आहे, अल्पवयीन मुलगा असताना तो देखील बारमध्ये होता, तो बार काल सील केलेला की आज सील केला मला माहित नाही, राज्य उत्पादन करी काल सील केलेला आहे. 48,000 रुपयाचं जे बिल झालेलं आहे ते देवेंद्रजींनी स्वतः सांगितलेलं आहे, आणि देवेंद्रजींनी एवढंच थांबले नाही तर ती गाडी 17 वर्षाच्या मुलाला चालवायला देणारा वडील ह्याला दोषी आहे म्हणून तो कोण काय अगरवाल ना, त्याला देखील अटक केलेली आहे. कुणाच्या पार्श्वभूमीवर असे राज्यात जिल्ह्यामध्ये असे खबरदारी घेणार आपण करणार. पण मला एक सांगा की घरामध्ये मुलगा लढतोय, वडील कदाचित दुसऱ्या विचाराचे असतील, पण जर मुलगा निवडून आला तर वडिलांना दुःख होईल. पण हा विचार त्यांनी पक्ष सोडताना करायला हवा होता ना. प्रश्न विचारला पाहिजे ना, पण त्यांनी काय प्रश्न विचारला मुलगा निवडून आला तर वडिलांना आनंद होईल की नाही? गजानन कीर्तिकर साहेबांना मी स्वतः त्या मतदारसंघामध्ये भेटलेलो होतो. गजानन कीर्तिकर साहेबांची त्या दिवशीची स्टेटमेंट पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते शिंदे साहेबांबरोबर आहेत, त्यांचं कुटुंब अमोल कीर्तिकरांबरोबर आहे, म्हणून त्यांच्यासमोर पेच उभा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या संदर्भात शिशिर शिंदेनी आज मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे, ते पत्र स्वतः शिंदे साहेब वाचतील आणि त्याच्यावर दोन निर्णय घ्यायचा ते मुख्य नेते म्हणून शिंदे साहेब घेतील. पण गजानन कीर्तिकरांना आपण पक्षात एकटे पडलो असं का वाटलं? पक्षात एकटे पडलो असं नाही म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की घरामध्ये अमोल कीर्तिकर हे उभे राहिल्यामुळं कुटुंब जे आहे ते अमोल बरोबर राहिलं आणि मी एकटा राहिलो, म्हणून त्याच्या टर्निंग पॉइंटला मी एकटा पडल्यासारखं वाटलं असं त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यांनी दुसरीकडे म्हटलं की महायुतीला अपेक्षित यश मिळणार नाही महाराष्ट्रात, असं त्यांना विचारलं पाहिजे त्यांनी का म्हटलं असं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.